नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। काँग्रेसचे दिग्गज नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। देवरा जाणार याची चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे। त्यांनी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चेने जोर धरला होता, परंतु पुढे अनेक महिने तसं काही झालं नाही। अखेर देवरांनी पक्ष सोडला। याची कुणकुण गेल्या 2 दिवस काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला होती, आणि त्याच नेत्याने आता असा दावा केला आहे की मिलिंद देवरा यांच्या जाण्याने पक्षाला काडीचाही फरक पडणार नाही आहे। परंतु ही बाब सत्य नाही आहे, कारण देवरा म्हणजे फक्त 2 टर्म खासदार आणि 2 वर्ष मंत्रीपद भोगलेला नेता नाही आहे। देवरांकडे काँग्रेसच्या गुपितांचा खजिना आहे, आणि यातील अनेक गुपितं त्यांना त्यांच्या पिताश्रींकडून वारसा म्हणून मिळालेली आहेत। त्यामुळे रामायणामध्ये जी भूमिका बिभीषणाने पार पाडलेली, तीच भूमिका काँग्रेससाठी मिलिंद देवरा शिवसेनेत राहून पार पाडतील अशी दाट शक्यता आहे। दक्षिण मुंबई हा अनेक दशकं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मुरली देवरा यांचा मतदारसंघ राहिलेला आहे। नामांकित उद्योगपती, हिरे व्यापारी आणि लक्ष्मीपुत्रांची जी झळाळी या मतदारसंघाला आहे, ती कदाचित देशातल्या दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघाला नाही आहे। काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सगळ्यात प्रथम सुरुंग लावला भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी। परंतु 2004 साली जयवंतीबेन मेहतांचा पराभव करून मिलिंद देवरा या मतदारसंघातून विजयी झाले। 2009 मिलिंद देवरा पुन्हा एकदा विजयी झाले। त्यांना खासदारकीची दुसरी टर्म मिळाली। दक्षिण मुंबईने त्यांच्यावर पुन्हा एकदा खासदार म्हणून मोहर उमटवली। परंतु 2014 मिलिंद देवरा हे शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडून पराभूत झाले, आणि त्याचं कारण स्पष्ट होतं। देशामध्ये नरेंद्र मोदी या नावाची प्रचंड मोठी लाट होती, आणि या लाटेत अनेक दगडधोंडे विजयी झाले। दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला पडला, मिलिंद देवरा पराभूत झाले, आणि याची पुनरावृत्ती पुन्हा 2019 झाली। 2019 नरेंद्र मोदींची लाट अधिक उंच होती, अधिक तीव्र होती, आणि या लाटेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यांसह दक्षिण मुंबईसुद्धा वाहून गेली, आणि दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा एकदा अरविंद सावंत खासदार झाले। 2019 मिलिंद देवरांचा पराभव झाला, परंतु ही निवडणूक देशभरातील लोकांच्या लक्षात राहिली, आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे देशातील नंबर 1 उद्योगपती रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये व्यक्तिशः उतरले। एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर घणाघात करत होते की हे अदानी अंबानी यांचं सरकार आहे, आणि त्याचवेळी मुकेश अंबानी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा प्रचार करत होते, असा उमेदवार जो राहुल गांधींचा त्यावेळचा अत्यंत निकटवर्तीय होता। या निवडणुकीमध्ये मुकेश अंबानी यांनी एक व्हिडिओ जारी केला। या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, मिलिंद देवरा इज अ मॅन ऑफ साऊथ मुंबई, ही हॅज इनडेप्थ नॉलेज ऑफ सोशल इकॉनॉमिक अँड कल्चरल इकोसिस्टम ऑफ साऊथ मुंबई। आणि हा व्हिडिओ मिलिंद देवरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला होता। राहुल गांधी देशातील उद्योगपतींच्या विरोधात गरळ उकत असताना देशातला सगळ्यात मोठा उद्योगपती काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात उतरल्यामुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या, आणि त्याचवेळी राजकीय पंडित आणि उद्योग क्षेत्रातले जे दिग्गज होते ते सुद्धा चक्रावले। आता मुकेश अंबानी यांच्या प्रचारात उतरले, उदय कोटक यांनी ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नसणार हे उघडच आहे। तरीसुद्धा अरविंद सावंत त्यांच्यासमोर विजयी झाले, दुसऱ्यांदा विजयी झाले। त्याचं कारण एकच होतं, अरविंद सावंत यांच्याकडे मोदी की गॅरंटी होती, आणि या गॅरंटीमुळे 2019 सुद्धा देवरांचा पराभव झाला, आणि अरविंद सावंत पुन्हा एकदा विजयी झाले। 2014 आणि 2019 तुलनेमध्ये 2024 काँग्रेसची परिस्थिती अधिक वाईट असेल, ही गोष्ट तर स्पष्टच आहे। त्यामुळे मिलिंद देवरा हे भाजपच्या दिशेने वाटचाल करतील, भाजपमध्ये कधीतरी उडी घेतील, याबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे। त्याची अनेक कारणं आहेत। एकतर राहुल गांधींशी मिलिंद देवरा यांचे जे संबंध होते ते पूर्वी इतके जवळिकीचे राहिलेले नाही आहेत। 2019 दक्षिण मुंबईतून पराभूत झाल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा दिला, आणि त्याच्यानंतर ते बराच काळ पक्षामध्ये फारसे सक्रिय नव्हते। पक्षाच्या कार्यक्रमांनासुद्धा ते अभावाने उपस्थित असायचे। अलीकडे काँग्रेस पक्षाकडे येणारा पैशाचा ओघ प्रचंड आटला आहे, कारण काँग्रेस पक्ष गेली 10 वर्ष सत्तेत नाही आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसला उद्योगपतींकडून येणाऱ्या देणग्या आता कमी झालेल्या आहेत। म्हणूनच मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हा ओघ पूर्ववत करण्यासाठी मिलिंद देवरा यांना पक्षाच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्त केलं। खरं तर हे पद जबरदस्तीने गळ्यात मारण्यात आलं होतं। मिलिंद देवरा स्वतः या पदावर येण्यास इच्छुक नव्हते, कारण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं, आणि जे काय वेगळं चाललं होतं ते रविवारी लोकांच्या समोर उघड झालंच। मिलिंद देवरा 2 दक्षिण मुंबईतून पराभूत झाले, तरीसुद्धा 3rd त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती। परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार नाही हे सुद्धा त्यांना स्पष्टच दिसत होतं, कारण उभाठा गटाने या जागेसाठी प्रचंड आग्रह धरला होता। किंबहुना जिंकलेल्या सगळ्या जागांसाठी उभाठा गटाचा आग्रह आहे, त्यामुळे दक्षिण मुंबई काय आपल्याला मिळत नाही
हे देवरांच्या लक्षात आलं. तरीसुद्धा त्यांनी जयराम रमेश जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांच्याशी शुक्रवारी फोनवरून संपर्क केला आणि त्यांना आपली चिंता सांगितली. या विषयावर आपल्याला राहुल गांधी यांच्याशी बोलायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. तेव्हा जयराम रमेश यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला, तू काँग्रेस सोडणार आहेस का, काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याची तुझी इच्छा आहे का, तसा काही विचार चालला आहे का. रविवारी मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्याच्या आधी फक्त 2 दिवस म्हणजे शुक्रवारी मिलिंद देवरा आणि जयराम रमेश यांचीही चर्चा झाली होती. देवरा यांनी माझ्याशी केलेली चर्चा म्हणजे निव्वळ फारस होता, पक्ष सोडायचा याचा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता, त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही आहे, अशा प्रकारचा दावा जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर केला. मिलिंद देवरा यांच्या पक्षातून बाहेर जाण्याने काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही आहे हे जयराम रमेश यांचं विधान मात्र अत्यंत सत्य आहे. कारण काँग्रेसची इतकी आता वाईट परिस्थिती झालेली आहे की कुणाच्या असण्याने किंवा नसण्याने काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नाही आहे. काँग्रेस अगदी त्या स्तरावर जाऊन पोचलेली आहे की त्याच्यापेक्षा खाली घसरणं कदाचित काँग्रेसला शक्य होणार नाही आहे. परंतु 2024 काँग्रेसची परिस्थिती 19 वाईट होईल अशी दाट शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जे निमंत्रण आलेलं आहे ते अस्वीकार केलेलं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही असं जाहीर विधान केलेलं आहे. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची गती काय होणार आहे हे कदाचित मिलिंद देवरा यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वेळेवर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे नरेंद्र मोदी यांच्या प्रभावासमोर मुकेश अंबानी यांचा करिश्मा चालला नाही, तिथे 2024 राम मंदिराच्या निर्मितीनंतर ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची काय स्थिती होईल हे मिलिंद देवरा यांच्या लक्षात आलं आहे. आणि मोदी यांच्या प्रभावासमोर टिकायचं तर मोदी यांच्या प्रभावामध्ये मिसळलं पाहिजे याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. मवियाच्या जागावाटपामध्ये दक्षिण मुंबई आधीच काँग्रेसने शिवभाटाच्या झोळीत टाकल्यामुळे दक्षिण मुंबई हा मतदारसंघ गमावला हा काही काँग्रेससाठी मुद्दा नाही आहे. परंतु बिभीषण जेव्हा साथ सोडून जातो तेव्हा बिभीषण एकटा जात नाही, तो काही गुपितांसह जातो. जर रावणाच्या नाभीमध्ये अमृत कुंभ आहे हे गुपित बिभीषणाने रामाला सांगितलं नसतं तर कदाचित रावणाचा वध झाला नसता. आणि मिलिंद देवरा यांच्याकडे सुद्धा तशी बरीच गुपितं आहेत. जसं नारायण राणे पक्ष सोडून जाताना बरीच गुपितं घेऊन गेले नारायण राणेंकडे, आज उद्धव ठाकरे यांची बरीच गुपितं आहेत, तशी बरीच गुपितं मिलिंद देवरा यांच्याकडे सुद्धा आहेत आणि यातील अनेक गुपितं वारशाने त्यांच्याकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे मिलिंद देवरा हा गांधी आणि वाड्रा परिवारासाठी एक जिवंत बॉम्ब असू शकतो आणि हा बॉम्ब हा कायम काँग्रेस पक्षासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, ज्या क्षणी मिलिंद देवरा यांनी ठरवलं की मला काँग्रेस पक्ष सोडायचं आहे त्या क्षणी कोणत्या पक्षात जायचं हे सुद्धा त्यांनी ठरवलं असणार आणि त्यांची पहिली निवड ही निश्चितपणे भाजप असणार. परंतु महायुतीच्या जागावाटपामध्ये दक्षिण मुंबई एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येणार असल्यामुळे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि हा योग जुळून आणला आहे भाजपने. या प्रवेशावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की 2024 लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये सगळ्या सोंगट्या दिल्लीतून हलवल्या जाणार आहेत आणि तिकीट वाटपावर भाजपचाच प्रभाव असेल. व्हिडिओला पूर्णविराम देण्यापूर्वी न्यूजडंकाच्या तमाम प्रेक्षकांना मकर संक्रमणाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा सण आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणि गोडवा तिळातिळाने वाढवत नेव हीच प्रभूचरणी प्रार्थना. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.